नमस्कार मित्रांनो, आज आपण या ठिकाणी बीओ लॉग इन वरून करंट स्टॉक MDM वरील अप्रूव्हल केल्यानंतर ते आपण आपल्या शाळेतले करंट स्टॉक कशा पद्धतीनं भरायचं ते आज या ठिकाणी पाहणार आहोत. सुरुवातीला आपण क्रोम ब्राउझर ओपन करून घेऊ. क्रोम ब्राउझर ओपन करून घेतल्यानंतर त्यामध्ये असणाऱ्या आपल्या www.education.maharashtra.in ही वेबसाईट ओपन करून घेऊ. त्याच्यामध्ये असणाऱ्या मध्यान्ह भोजन योजना ही टॅब ओपन करू. मध्यान्ह भोजन योजना टॅब ओपन केल्यानंतर MDM लॉग इन या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होईल. MDM लॉग इनमध्ये गेल्यानंतर आपल्या शाळेचा जो UDIS नंबर आहे तो व्यवस्थितरित्या आपण या ठिकाणी भरून घेऊ. आपल्या शाळेचा UDIS नंबर भरल्यानंतर आपल्या शाळेचा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड आपण या ठिकाणी व्यवस्थितपणे भरूया. आणि दिलेला जो कॅप्चा कोड आहे तो सुद्धा आपण या ठिकाणी व्यवस्थितपणे भरू. कॅप्चा कोड टाईप केल्यानंतर आपण या ठिकाणी लॉग इन या बटनावरती क्लिक करूया. आपल्या शाळेचं MDM पोर्टल या ठिकाणी व्यवस्थितपणे ओपन झालेलं दिसेल. आणि या MDM पोर्टलमधील स्टॉक बॅलन्स रिपोर्ट यामध्ये जाऊन आपण करंट स्टॉक या ठिकाणी क्लिक करूया. करंट स्टॉकला क्लिक केल्यानंतर आपल्याला भरावयाची माहिती जे आपण करंट स्टॉक माहिती भरणार आहोत ते पेज आपल्याला या ठिकाणी ओपन झालेलं दिसून येईल. करंट माहितीचं पेज ओपन झाल्यानंतर आपल्या शाळेत असणारे तांदूळ व इतर धान्य माल एक एक करत आपण सर्व माहिती आपण या ठिकाणी व्यवस्थितरित्या टाईप करून घेऊ. अशा पद्धतीने आपला भरलेला सर्व डाटा या ठिकाणी अपडेट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्व डाटा या ठिकाणी अपडेट झालेला दिसून येईल. आणि आपल्याला यासमोर डाटा सेव्ड सक्सेसफुली असा मेसेज या ठिकाणी आलेला दिसून येईल. अशा पद्धतीने आपल्या शाळेचं करंट स्टॉक आपल्याला व्यवस्थितपणे या लॉग इनवरून आपल्याला भरता येईल.